Are you, sir? Yeah. Yeah. Thank you, sir. Good afternoon, sir. Good afternoon. Bas, sir. Thank you, sir. तुमचे नाव सर थोडक्यात ओळख करून द्यावं. सर, माझं नाव शिंदे सचिन देवीदास आहे. मी उर्गे तालुका इनके रोड ठिकाणी या ठिकाणी आहे. तालुका उर्गे जिल्हा लातूर. माझ्या घरी आई आहे, वडील आहेत, एक भाऊ आहे, दोन बहिणी आहेत. वडील उर्गे कॉलनीमध्ये आहेत, आई गृहिणी आहे, एक भाऊ जे आहे तो सी सी टी व्ही कॅमेराचा बिझनेस करतो उर्गेमध्ये, आणि दोन बहिणीचे लग्न झालेले आहेत. आणि माझे शिक्षण जे आहे ना ते अमृतपूर तालुका यशमुद्र अमृतपूर या ठिकाणी दहावी शिक्षण झालेलं आहे. आणि बारावीचं शिक्षण जे आहे माझं महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा या ठिकाणी झालेलं आहे. आणि ग्रॅज्युएशनचं शिक्षण जे आहे तर काही रसिका महाविद्यालय देवणी या ठिकाणी झालेलं आहे. माझं ग्रॅज्युएशन बी एस सी कम्प्युटर सायन्स म्हणून झालेलं आहे. आणि माझे हॉबी जे आहे ते व्हॉलीबॉल खेळणे आवडते. वडील कुठल्या पदावर आहे सध्या? सर, एस आय. एस आय? एस आय आहे का? किती वर्षाला वडिलांना सर्व्हिसमध्ये जॉईन होऊन? सर, 38 वर्ष झाले. 38 वर्ष झाले. आता समोर आहे ड्यू प्रमोशनला की रिटायर होतं? प्रमोशन होतं, बट त्यांनी स्वतः म्हटलं नाही, कारण की त्यांची कंडिशन डिपार्टमेंटची 30 वर्ष प्लस जे झालेले आहेत ना त्यांना प्रमोशन देऊन टाका पी एस आय म्हणून सांगितले होते, पण ते स्वतः नाही घेतले. बर, काय वडिलांचा अनुभव आहे पोलीस खात्याचा? वडिलांचा अनुभव असं सांगतो की सर थोडंसं ऍक्टिव्ह जॉब आहे त्यांच्यानुसार, थोडंसं टाईमची लिमिट वगैरे, म्हणजे टाईम लिमिट नाही त्याच्यामुळे 24 तास अवेलेबल राहावं लागते असं त्यांचं म्हणणं आहे. थोडंसं त्याने त्यामुळे काय होतं थोडंसं आजार वगैरे जडले जातात, थोडंसं शरीराकडे कमी लक्ष दिलं जाते, फॅमिलीकडे कमी लक्ष दिलं जाते. तुम्हाला वाटत नाही का वडिलांच्या समस्या तुम्हाला पण परत हे होतील? फॅमिली आहे, तुमचा आजार पण आहे, तरी तुम्हाला इकडे खात्यात मग सर अजून? हां, ते बरोबर आहे तुमचं, पण एक सॅटिस्फॅक्शन जे आहे ना, म्हणजे पीडित वर्गाला जे न्यायापर्यंत पोहोचवायचं जे काम त्यांनी केलेले आहे आणि त्यांच्यामधून जे समाधान मी त्यांच्याकडे बघतोय त्याच्यामधून मला प्रेरणा मिळते सर करण्यासाठी लहानपणापासून. बर, खुणाचा गुणाचा तपास करण्यासाठी कुठल्या अधिकार, म्हणजे कुठल्या दर्जाचे अधिकारी खुणाच्या गुणाचा तपास करू शकतो? सर्वच पोलीस जे पोलीस हवालदार जे आहेत ना हेड कॉन्स्टेबल समोर होईल डिसाईड. कोण डिसाईड करतं आपण तपास कोणी करावा? ठाणे अंमलदार. ठाणे अंमलदार, ओके. मला सांगा आपल्या महाराष्ट्र पोलिसाच्या कुटुंबाच्या समस्या मला सांगा बरं तुम्ही. कुटुंबाच्या म्हणजे पोलिसाच्या समस्या आम्ही ऐकल्या आहे, नंतर आव्हाने ऐकली आहे, पण एक पोलीस कुटुंब म्हणून त्यांच्या काय समस्या असतात? कुटुंब म्हणून समस्या आहेत सर, म्हणजे जे पोलीस आहेत ते त्यांना फॅमिलीला टाइम देता येत नाही, परत मग त्यांची राहण्याची जे आहेत ना पोलीस क्वार्टर्स वगैरे ह्याच्या खूप जास्त समस्या आहेत. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे जे आहेत ते त्यांना प्रोव्हाइड होत नाही, आणि थोडेफार पेमेंटचं पण इश्यू आहे सर, नाही म्हणता येत नाही, कारण की सिटीमध्ये जर शिक्षणासाठी मुलांना जायला लागतं त्यांच्या, तर मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये वगैरे त्यांना ॲडमिशन भेटणं थोडंसं अवघड जाते त्यांच्या पेमेंटवरती तेवढे. हु इज कॉल्ड फादर ऑफ इंडियन पोलीस, कोणाला म्हटलं जातं फादर ऑफ इंडियन पोलीस सर्व्हिसेस? सर, सरदार वल्लभ. का रिफॉर्म झालं सर त्यांच्या काळामध्ये पोलीस प्रशासन? काय रिफॉर्म केलं सांगू शकेल काही आठवतात? सर डिग्री झाली 12 हो सर, ते आता 24 पर्यंत प्रवास कसा होता, काय काय झालं डिग्री नंतर 24 पर्यंत प्रवास? सर, डिग्री नंतर मला फॅमिलीवरती अवलंबून राहायचं नव्हतं, त्यासाठी मी काय केलो ECC सिमेंट कंपनीमध्ये PDSF म्हणून जॉब करायला स्टार्ट केलं सर. 12 ते 17 जॉब केलं, साईड बाय साईड मी अभ्यास पण करायचं, 16 मी SK पण दिलो, पण नंतर असं जाणवलं की कुठंतरी अभ्यासामध्ये कमतरता येत होती जॉब करत असताना, त्यामुळे मी फुल टाईम 2018 मी MPSC तयारी केलो. मग 21-22-23 राज्यसभा मेन्स दिलेला आहे, 21 SK मेन्स दिलेला, आता 21 PSA पण आहे. आता जबाबदारी कोण घेत आहे? आता वडील घेतात, भाऊ आहे. काय तुमच्या लातूर जिल्ह्याची वैशिष्ट्य काय आहेत? सर, लातूर जिल्ह्याची वैशिष्ट्य असे आहेत की सर राजकीय व्यक्तिमत्व तिथं लाभलेले आहेत खूप मोठे, परत धार्मिक आहे तिथं पुन्हा, ऐतिहासिक महत्व आहे तिथं पुन्हा. आता सध्या मराठवाडा रेल कोच फॅक्टरी, भारतातली 4 नंबरची कोच फॅक्टरी लातूर जिल्ह्यामध्ये स्थापन झाली आहे सध्या. आणि वडवळ नागनाथ ते संजीवनी बेट म्हणून आहे, भारतातलं 1 नंबरचं म्हणजे औषधासाठी पर्यटन, सॉरी सर, महाराष्ट्रामधलं औषधासाठी पर्यटनचं बेट तो तिथं आहे. परत GI टॅग भेटलं आहे सर आता रिसेंटमध्ये लातूर जिल्ह्याला. परत एशियामध्ये जे सूर्यफुलाचं उत्पादन आहे ना सर्वात जास्त लातूर जिल्ह्यामध्ये होते सर. GI टॅग आपण ऐकतो दरवेळेस, काय याचा उपयोग काय होतो? GI टॅगचा उपयोग सर काय आहे? GI टॅग GI टॅगचा उपयोग असा होतो की सरकार कोणतं एक प्रोटेक्शन भेटलं जाते एवढंच, मला तर तेवढं माहिती. त्याचा फायदा काहीच नाही का? मग फायदा होते सर, मग
काय त्याच्या माहिती जयटॅक तुमच्या बोलण्यातून जे जयटॅक आलं काय आहे जयटॅक दरवर्षी आपण देतो विविध फार्म आफ्रिकन जागतिक लेवलला त्याचे एक आयडेंटिफिकेशन भेटते सर जयटॅक तुमचे जे वडील आता आहेत खालून कितवा रँकिंग त्यांचा सर 14 रँकिंग कसं असतं पोलिसांच्या हायरार्की पोलीस शिपाई पोलीस नायक हेड कॉन्स्टेबल ASI PSI API PI DOSP ऍडिशनल SP SP ड्युप्टी IGP IGP स्पेशल IGP ऍडिशनल DGP DGP चॅप्टर केसेस बद्दल काय सांगतात सर चॅप्टर केसेस आहेत त्याच्यामध्ये एक बंद पत्र देऊन व्यक्तीला सोडलं गेलं जाते कारण की त्याच्यामध्ये एवढं काही मेजर वगैरे काय सांगितलं जात नाही त्याच्यामध्ये एक दंडाधिकाऱ्याकडे त्याच्या केसेस वगैरे देऊन ANC दाखल करून दंडाधिकाऱ्याकडे ट्रान्सफर केली जाते दंडाधिकारी जे आहेत ना त्यांना एक बंद पत्रावरती एक वर्षाच्या बंद पत्रावरती सोडून दिलं जातं की ह्याच्यानंतर ह्या अशा गोष्टी करणार नाही मी म्हणजे काय ते हे करतात चॅप्टर केसेस मध्ये येतात एखाद्या व्यक्तीला न्यायालयीन कस्टडी किती दिवस दिली जाऊ शकते CRPC 30 दिवस पंचेचाळीस दिवस काय आहे स्पेशल केसेस मध्ये 45 दिवस पण आहे 90 दिवस पण आहे त्या केसेस काय आहे तेच मला जाणून घ्यायचं जर इन्व्हेस्टिगेशन करताना जर अजून त्यांना जर जर पुरावे वगैरे जर सापडले नसतील त्यांना त्या ठिकाणी तर मग ते एक्स्ट्रा वाढून घेऊ पण शकतात त्यांनी काय पोलीस प्रशासनाचं ब्रीदवाक्य सदर रक्षण आहे खलनीकरण आहे काय होते त्याचा अर्थ सज्जनाचं रक्षण आणि दुर्जनाचं नाही नाटक दुर्जन म्हणजे म्हणजे हे जे समाजामध्ये हे काय अशांतता पसरवायचं वगैरे जे काम करतात समाजामध्ये घटक ते त्यांना थोडस प्रतिबंध आणले त्यांच्यावर एखादा व्यक्ती गुन्हेगार का होतो त्याला कोण जबाबदार आहे एखादा व्यक्ती गुन्हेगार होतो त्याला कोण जबाबदार आहे असं विशेष सांगता येणार नाही सर कारण की जिची त्याची मेंटॅलिटी वेगवेगळी असते पण जबाबदार म्हणता येत नाही माणूस म्हणून तो जन्माला पण त्याच मेंटॅलिटीने येतो ना मग तर सगळेच गुन्हेगार इकडे वळले असते एखादा व्यक्ती गुन्हेगार होतो त्याची जी पार्श आजूबाजूचं जे वातावरण आहे ना ते पण खूप त्याला जिम्मेदार आहे असं मला वाटतं मग तर सगळेच गुन्हेगार झाले पाहिजे मग त्या शहरातले तिथले आजूबाजूचे असतात ना सर ते तेवढ्या ह्याच्यामध्ये त्यांच्याच एरियामध्ये म्हणजे त्यांच्याच बॅकग्राऊंड आजूबाजूच्या लोकांमध्ये ओके NCC चे प्रमुख कोण असतात लेफ्टनंट जनरल असतात प्रमुख असतात त्याचे कोण आहेत सध्या गुरबीत सिंग आहेत सर काय NCC चं ब्रीदवाक्य एकता आणि अनुशासन एकता आणि अनुशासन 1980 NCC कंपल्सरी करायला पाहिजे का सगळ्या शाळा आणि कॉलेज लेवलला सगळ्या विद्यार्थ्यांना हो सर करायला पाहिजे काय फायदा त्याचा एक शिस्त लागते सर त्याच्यामधून समाजामध्ये जे काही पुढे जाऊन आपल्याला समाजासाठी जे करायची लागते ना आपल्याला एक कॉन्ट्रीब्युशन आपल्याला समाजामध्ये करायचं ते एक NCC मग आपल्याला शाळेच्या लेवलपासून भेटत असेल तर एक चांगलीच गोष्ट आहे समाजामध्ये एक चांगलं नागरिक तयार होण्यासाठी ते एक NCC प्लॅटफॉर्म खूप चांगलं आहे कुठलं सर्व तुमचं सर्टिफिकेट सर A सर्टिफिकेट आहे माझ्याकडे ग्रेड B चं A सर्टिफिकेट आहे ग्रेड B चं A सर्टिफिकेट बरं मग थर्ड डिग्रीचा वापर करणं हे लिगलाइज आहे का नाही सर पोलीस करताना दिसतात वापर असं काय एक्सेप्शन केसेस मध्ये करताना दिसतात सर जर त्यांना गुन्ह्याची माहिती काउंट घेऊन गुन्हा खूप जास्त तीव्र याचा असेल तर त्याच्यामध्ये त्यांना करायला लागतं पण मानवी अधिकाराच्या याच्यामधून योग्य वाटत नाही त्या मानवी अधिकाराचं बऱ्याच उल्लंघन झालेले बऱ्याच केसेस येतात पुढे हो सर असं का टॉर्चर खूप जास्त लेवलचं असते किंवा कायम गुन्हेगारांशी संबंधित पोलिसांचा स्वभाव हार्ड होत जातो का जो आधीचा सॉफ्ट पर्सन आहे बिफोर जॉईनिंग द पोलीस सर्व्हिसेस तो नंतर खूप स्वभाव बदल पळत जातो कसं काही वडिलांचा अनुभव आहे का तुमच्याकडे तुम्ही लहानपणापासून वडिलांना बघत आले असेल असं काही जाणवतो का की आधीचे वडील किंवा आपल्या लहानपणी जसं वडिलांचं सर्व्हिस वाढत गेली सर थोडस फ्रस्ट्रेशन होतं त्या गोष्टीमध्ये कारण की सगळ्यांना तोंड द्यायला लागतं समाजामध्ये गरीब असो किंवा थोडेसे अग्रेसिव्ह लोक असो त्यांना आपण एकाच भाषेमध्ये बोलल्यानंतर ते थोडंफार कारण की त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये येताना थोडंसं त्या भीतीच्या वातावरणामध्ये येतात किंवा त्यांना एक मेसेज द्यायला पाहिजे समाजामध्ये त्यामुळे त्या उद्देशाने त्यांना ते तसं त्यांचं स्वभाव ऑटोमॅटिकली चेंज होत राहते डिपार्टमेंटमध्ये गेल्यानंतर कारण की सगळ्याला जर सॉफ्ट बोलले त्यांनी तर कोण ना कोणी ॲडव्हान्टेज घेणार त्या गोष्टीचा आणि जर पोलीसच समाजामध्ये असं म्हणजे एवढं सॉफ्ट स्किल न राहिले तर समाज म्हणजे मला वाटत नाही की थोडंफार कुठेतरी न्याय भेटेल त्या ठिकाणी थँक्यू विश ऑल द बेस्ट थँक्यू हॅव अ नाइस डे